शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे शिक्षण सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कौंडण्यपूर येथे दिनांक 22 जुलै 2024 रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस दिनांक 23 जुलै 2024 रोजी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस दिनांक 24 जुलै रोजी क्रीडा दिवस दिनांक 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस दिनांक 26 जुलै 2024 रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस तसेच दिनांक 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि दिनांक 28 जुलै 2024 रोजी समुदाय सहभाग दिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये विविध पक्षी व प्राण्यांचे मुखवटे बनविणे विविध शालेय तक्ते बनविणे कागद आणि बांबूंच्या काड्यांपासून खेळणी बनविणे वाचनकट्टा गणितीय साहित्य विज्ञान साहित्य भाषिक खेळ साहित्य गणनपूर्व कृती विविध देशी खेळ मैदानी खेळ इनडोअर खेळ वैयक्तिक खेळ मुळाक्षरांची व अंकांची गाणी विविध शर्यती सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला नृत्य नाट्य कथाकथन लोक आणि पारंपरिक कला पेंटिंग खाद्यपदार्थांची निर्मिती व प्रदर्शन मातीकाम विविध ऐतिहासिक स्थळांना भेट वृक्षारोपण परसबाग निर्मिती बीजारोपण संगणक कक्षाला भेट व त्यांची माहिती संवाद कौशल्य विक्री कौशल्य भूमिकाभिनय निसर्ग व शेतीतून अध्ययन स्वच्छता बागकाम शिवणकाम पिशवी निर्मिती प्रथमोपचार कार्यशाळा इको क्लबची स्थापना आहाराची सुरक्षितता तिथीभोजन व स्नेहभोजन इत्यादी उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले. समुदाय सहभाग दिवस या उपक्रमाचे औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर तर्फे वर्ग 1 ते 7 सर्व विद्यार्थ्यांना लेखन व अध्यापन सामुग्रीचं वाटप अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्ताच्या हस्ते करण्यात आलं. गावाचे प्रथम नागरिक सरपंच प्रेमदास राठोड यांनी शाळेला आवश्यक साहित्य व 15 ऑगस्टच्या अगोदर रंगरोंगटी व पेंटिंग करून देण्याचे निर्देश दिले. शिक्षण सप्ताहामध्ये ग्रामपंचायतच्या उपसरपंच सरिता राऊत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार सवाडे उपाध्यक्ष सचिन ठाकरे ग्रामपंचायत सदस्य माधुरी कोल्हे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धार्थ फाटके शीतल ठाकरे मीनाक्षी सांबेकर अश्विनी शिदोडकर दीपाली कोल्हे किशोर फाटके सुधीर केवडे ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे राजेंद्र सवाडे माता पालक संघाच्या अध्यक्ष व सदस्य शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य गावातील उत्साही तरुण युवक वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. शिक्षण सप्ताहादरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी तिफणे केंद्रप्रमुख कांबळे यांनी शाळेला भेट देऊन विविध उपक्रमाची पडताळणी करून शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं. विद्यार्थी व शिक्षकांशी हितगुज साधून शैक्षणिक मार्गदर्शन केलं व आवश्यक त्या सूचना दिल्या. शिक्षण सप्ताह यशस्वी व प्रभावीरित्या राबविण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापक संजय चव्हाण सहाय्यक शिक्षिका रंजना काळपांडे सहाय्यक शिक्षिका कल्पना बेहरे शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस वनमाला झाटे आकाश ठाकरे व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. ब्युरो रिपोर्ट आरसी न्यूज.